राणीच्या बागेत गेल्यावर तर तिने दाखवूनच दिलं की तिला नेमकं काय वाटतं. म्हणजे काका, तिथे गेल्यावर ज्या ज्या पिंजऱ्यांमध्ये पिल्लं आपापल्या आईसोबत होती त्या त्या ठिकाणी प्रतिमा जास्तच रिंगाळत होती. तुला असं म्हणायचं की तिला बाळ हवंय? करेक्ट. लग्नाला 8-10 वर्ष झाली की पाळणा हलतो आणि ह्याला प्रतिमा तरी अपवाद कशी असेल. अगं पण मग हे प्रतिमाला माहितीये का? हो, म्हणजे गावाला आम्ही देवाला नवस बोलतो ना, तेव्हा तिने ते ऐकलं असेलच ना. हा एक अंदाज झाला. मला एवढंच म्हणायचं की तू तुझ्या प्रतिमाशी अगदी मोकळेपणाने बोलून हा गुंता सोडवू शकतोस. अरे पण ती काय ऐकूनच घ्यायला तयार नाही. ती अवांतर गोष्टी ऐकायला तयार नाही. कोणाला बोलतोय? हा बोल. काय झालं की मी आता शरदकडे आलो होतो. पण मी त्याच्याशी बोलत असताना अचानकच तो जरासा डिस्टर्ब झाला आणि निघून गेला मधातूनच. नाही, शरद गेला होता डॉक्टरांकडे. बरं. नाही, तसं काही टेन्शन घेण्यासारखं काही नाही आहे. पण तो तिथून बाहेर जेव्हा पडला जरा डिस्टर्ब होता. का रे, घरी आलाय का तू? हो हो, बर बर. शरदचा फोन आहे का? मग डॉक्टरांचा फोन आहे. डॉक्टर नाही, विनायक आहे. अच्छा, भाऊजी बोलताय. द्या द्या, मला द्या, मला बोलायचंय. हॅलो भाऊजी. हा, मी बोलते वनिता. नाही नाही, मला बोलू दे ना. तो काय बोलला हे मी तुला नंतर सांगणार नाही का? त्याला पुन्हा पुन्हा बोलायला कशाला का वाद करायला लावतेस? मला बोला. हे बघ विनायक, डोंट वरी, आपण थोड्या वाट पाहूया आणि मग तो आला की मी तुला कळवतो. हा, ठेवू फोन. मला मालूशी बोलायचं होतं ना. जर तुला मालतीशी बोलायचं असेल तर तू फोन कर. आयता फोन मिळाला म्हणून बोललेलं मला आवडत नाही. तुम्ही पण असले तरेवाईकपणे वागताय ना. मी म्हणून निभावून येते. बर, काय बोलत होते भाऊजी? तू जरा उसंत दिलीस तर सांगू ना तुला. बोला. शरद डॉक्टरकडे गेला होता आणि डॉक्टर काय बोलला मला माहित नाही, पण त्यामुळे आपला शरद थोडा डिस्टर्ब झालाय. अरे देवा, मग शरद भाऊजी येतील ना घरी सुखरूप? बघूया. अहो बघूया काय, चला बाहेर पडूया. मी पण येते, उठा. हो हो हो, जरा धीर धर, माझं ऐक जरा. शरदला सुद्धा स्वतःसाठी थोडा वेळ मिळू दे की. सारखं त्याच्या मागे मागे लागल्यासारखं करू नकोस. बर, तुझी बायको काय करते? तिला सांगावं लागेल ना. नाही, नको. काय आता कुणाला? शरद. अरे शरद उचल ना. शरद कट करतोय. भाऊजी पण ना. लागला? फोन लागलाय ग, पण त्यांनी उचलायला हवा ना. सारखा कट करतोय तो मगाच पासून. काय झालं? लावा बघू पुन्हा. तू टेन्शन घेऊ नकोस, थांब. उचल ना. नाही. कुठून तरी दुरून पळून आल्यासारखं वाटत. थकवा तर एवढा आहे की श्वासही नाईलाजाने घेतोय मी. डॉक्टरांनी आज मला खड्डा खणावा ना तसं खणून काढलं. अगदी एकटा त्यांच्या तावडीत सापडल्यासारखा सापडलं.
पण त्याला स्वतःला माझ्याकडून कोणत्याच प्रश्नाचं उत्तर अपेक्षित नव्हतं. खरं सांगायचं तर मलाही कुठल्या प्रश्नाचं उत्तर कधी शोधावासच वाटलं नाही की कधी प्रश्नच पडले नाहीत आपल्याला. सुरतेच छेडिता गीत उमटले नवे लाभले मला सखी सौख्य हे मला हवे. हो सुरतेच छेडिता गीत उमटले नवे आज लाभले सखी सौख्य जे मला हवे. बरे गे अरे हे काय बडे शो. ए जेवण कसं झालं तू ला जवाब. काय ग साडी आवडली का शरद ना तुझं ना लहान मुलासारखं नाही म्हणजे शब्दात कबूल करून घेतल्याशिवाय तुला चैनच पडत. मग सांग ना साडी आवडली म्हणून. हो खूप आवडली साडी. पण बाय द वे केवढ्याला होती रे साडी. तुला माहिती आहे असे प्रश्न विचारलेले मला नाही आवडत. सॉरी मला चिडवायला म्हणून विचारतेस ना. हा पुढच्या वर्षी साडी घेणारच नाही. कॅन्सल. नक्की. हो कबूल. कबूल ठीक आहे. काय ना 7 वर्ष कंटिन्युअस तू मला साडी घेतलीस राईट. आता पुढच्या वाढदिवसाला मला साडी नकोय. मग मला काहीतरी वेगळं गिफ्ट हवं. वेगळी गिफ्ट काय हवी. जे फक्त तुझी आणि माझी असेल. काय झालं शरद असं गप्प का झालास. अगं ते गिफ्ट देणारा मी कोण आलो. अरे अरे आपण प्रार्थना करूया. निदान अपेक्षा तर करू शकतो की नाही. शरद असं हसू नकोस रे प्लीज. तू असं हसलास ना की मला खूप भयानक वाटत बाबा. हे बघ जी गोष्ट आपल्या हातात नाही त्या विषयावर मी काय बोलणार. छे तू तू असा निराशेचा सूर काढू नकोस. अगं हा हा प्रॅक्टिकल विचार झाला शरद. लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी कसले असले प्रॅक्टिकल विचार करतोस रे. कमॉन प्रतिमा अगं वैतागण्यासारखं काय आहे. मीही तेच विचारतीये. तू असा एवढा अलिप्त कसा राहू शकतोस रे. हे बघ प्रतिमा आता या भांडणाला ना काहीच अर्थ नाही. तुला हे भांडण वाटत. भांडण हे दोन वेगळे विचार असलेल्या व्यक्तींमध्ये होतात. म्हणजे म्हणजे तुला असं म्हणायचं की आपले विचार वेगळे आहेत. अगं आपण किती छान मूड मध्ये होतो शरद. मूड डिस्टर्ब होण्यासारखं मी काहीच वेगळं बोलले नाहीये. काहीच नाही बोलले. तू फक्त स्वतःचा विचार करतोस ना म्हणून. म्हणून मी फक्त स्वतःचा विचार करतो. तुझा विचार करायला मी घाबरतो. शरद हे तू आता या घडीला समोर कोणी नसताना स्वतःशी मान्य करतोय. डॉक्टर तेच तर सांगत होता मान्य कर शरद. मान्य करण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत आणि शरद ज्या तू मान्य केल्यास तर तू चुकीचा ठरतोस आणि प्रतिमा काहीशी बरोबर ठरते. ती बरोबर ठरली तर
का तो? नाही नाही आला. कुठे सांगून गेलाय का? हो डॉक्टर कडे गेलाय. डॉक्टर कडे का? अगं तो आला की त्यालाच विचार. तुम्हाला वाटतं का तुम्हाला सांगेल? आपण त्याला बोलायला लावूया. आम्ही नाही, शक्यतो तूच त्याला बोलायला लाव. तो नीट है ना? हो हो. अगं मी दोन तीनदा फोन करूनही त्याने तो फक्त कट केला पण स्विच ऑफ नाही केला, याचा अर्थ तो नीट आहे. पण मग तो तुमच्याशी बोलला का नाही? हरकत नाही, अगं बोलेल. काही वेळात अशा असतात की त्याला नाही बोलायला जमत, आणि ह्या अशा वेळा न बोलताच जपाव्या लागतात. हो पण मग निदान डॉक्टरांना तरी विचारा नक्की काय झालंय. हे बघ, नक्की काय झालंय याची आपल्याला कल्पना आहे. कशाबद्दल बोलताय तुम्ही? प्रतिमा, मला आज ना उद्या हा विषय तुझ्याशी बोलायचाच होता. अरे बेटा, तूही अगदी मोकळेपणाने बोल. हो पण कशाबद्दल? तुमच्या लग्नाला 10 वर्ष झाली, तुमच्या दोघांमध्ये नक्की कशावरून बिनसायला सुरुवात झाली? आणि तुला मनापासून असं वाटतं की तुमच्या दोघांमधले संबंध सुधारू शकतील? आणि तुला जर तसं वाटत असेल ना, तर आपण नक्की प्रयत्न करू. रडू नको. मी इतके वेळा सांगितलेलं आतापर्यंत, पण अजिबात माझं काही ऐकतच नाही. तू म्हणतोस ते बघा, काळजी नको घ्यायला. जर थांब, जरा थांब. काय झालं, थांबलात कशाला? काय हा शरद? शरद? हो, आपल्या श्रीरंगाचा धाकटा भाऊ. हो, पण हा इथं असा रस्त्यात का बसला? हा, त्याला भाऊ घरी जायची भीती वाटली असेल ना, म्हणून बसला असेल. पण 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 म्हणून असं रस्त्यात बसून राहायचं? चल आपण बोलूया त्याच्याशी. निदान, अरे घरी जा म्हणून तरी सांगूया ना आपण त्याला. नाही, मी काय म्हणतो, मी आधी बाबांना कळवतो. हा चालेल, बाबांशी बोलू आधी. ठीक आहे, तू बोल विनायकशी, तोपर्यंत मी ह्याच्याशी बोलतो. ओके, मी आलोच. कुठे चाललंय? अरे मोबाईल आहे ना, इथंच बोल ना. हो आलो, मी आलो तुम्ही. हा अरे मोबाईल आहे ना, इथंच बोल ना. हो आलो, मी आलो तुम्ही. हा शरद, शरद, अरे इथं असा रस्त्यावर का बसलायस? बरं वाटत नाहीये का बसलायस असा? काय नाही, निवांत बसलोय. अरे पण निवांत बसण्यासाठी ही जागा योग्य नाहीये, आणि ही वेळ सुद्धा योग्य नाहीये. काय झालंय काय?
का बसायचं असं सांग ना. अहो काही झालेलं नाही हो. आणि ओ मी इथे बसलोय ना ते प्लीज घरी फोन करून सांगू नका. उगाच घरचे सुद्धा काळजीत पडतील. ठीक आहे ठीक आहे, नाही सांगणार. पण तू लवकर घरी जा. काय झालं, फोन का घेत नाहीये? तुम्ही जा ना. पण तुमचा काय प्रॉब्लेम काय आहे? प्रॉब्लेम माझा नाही आहे, प्रॉब्लेम तुझा आहे. आणि आता जगाकडे पाठ फिरून बसलास ना म्हणून तुझा प्रॉब्लेम काही सुटायचा नाहीये. भाऊ काका मी भाऊ काका माझा बाबांशी कॉन्टॅक्ट झाला आहे. बाबांनी सांगितलंय की तुम्ही तिकडेच थांबून राहा, फक्त त्याच्या भानगडीत पडून. आणि ते श्रीरंगाकडे कॉन्टॅक्ट करते, बहुतेक त्यांना घेऊन सुद्धा येत. ओके ठीक आहे, मग ते येईपर्यंत आपण इथे थांबूया. पण ते पहारेवर थांबल्यासारखं वाटेल ना. अरे त्याला काय वाटतं ते महत्वाचं नाहीये. ठीक आहे, एनीवे तो सुखरूप घरी जाणं हेच आपल्यासाठी महत्वाचं आहे ना. ओके आपण थांबूया इथे. शरद कुठं निघालास? तुमचा काय प्रॉब्लेम काय? मला जाऊ दे ना, तिथे जायचं तिथे. तुम्ही राहा नाही उभे. ऐकून हॅलो शरद. अहो भाऊ काका आता हा हॅलो. किती वेळ झाला घरना, अजून आले नाहीत. काय करायचं आता? काय करणार आहोत, फक्त वाट बघायची आपण. अगं पण किती वेळ वाट बघायची? आणि यानं कळत नाही का आपण वाट बघत असू घरात? ते बघ ना. बरं पण तू प्रतिमाशी काही बोललीस का? नाही ग. अगं इतकी वर्ष कधी काही बोलली नाही. आता एकदम सुरुवात करायची म्हणजे तसं मी तिला बोलतं करायचा प्रयत्न केला. यांनी सुद्धा विचारलं की तुमचे काही संबंध सुधारतील असं वाटते का, तर बिचारी रडायला लागली ग. मी बोलू तिच्याशी? चालेल. ए पण जरा आधी भाऊजींना फोन कर ना. शरद भेटला असेल कधीचा? यांना पण ना फोन करून कळवायचं कळत नाही. आणि आपण फोन केला ना तर ते सुद्धा त्यांना रुचणार नाहीये. आम्ही येतच तर होतो, फोन कशाला करायचा असं म्हणून आपल्याला फाईलावर घेतील. नाहीतर काय? मग अशी भाऊंचा फोन आला ना की शरद येत नाहीये, आमचं ऐकतच नाहीये. मला एवढं टेन्शन आलं ना ग. खरंच ग, इथे सुद्धा अरविंदने त्यांना फोन केला, हे आपले तसेच निघाले. अगं वाजले बघ किती. काय झालंय ना, अजून यायला हवे होते ना एवढ्या. ते खरंच काय सुचत नाहीये ग. पण प्रतिमा म्हणून मुद्दामून आतमध्ये आहे म्हणजे शरद समोर जाणं तिला जड होत आहे की म्हणजे ती नक्की काय विचार करते? मी बघून येऊ. चालेल. अगं आले. दिवस निशेचा घोळ.